सामाजिक कार्यकर्ते सुबोध काकाणी यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याची मागणी धर्माबादच्या शिष्टमंडळाने केली आहे. धर्माबाद तालुक्यातील 40 ग्राम पंचायतीसह नगरपालिकेने तसे ठराव घेऊन मागणीही केली आहे. या सर्व ग्राम पंचायतीसह विविध संघटनांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत एक निवेदन राज्यपाल यांना देण्यात आले. विधानसभेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक सुबोध काकाणी यांची नियुक्ती करावी अशी विनंती करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या या शिष्टमंडळामध्ये धर्माबाद तालुका कृती विकास समिती, व्यापारी संघटना, विविध सामाजिक संघटना तसेच पत्रकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. याच शिष्टमंडळाने खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले. दरम्यान खासदार चिखलीकरांनी धर्माबादकरांच्या या निवेदनाची शिफारस राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं आश्वासन शिष्टमंडळाला दिलंय. रिक्वेस्ट कर रहे के राज्यपाल को के भाई इनको MLC देना, क्यों तो अभी तक धर्माबाद में कोई बॉर्डर पे है, अभी तक कोई MLA नहीं बना वहाँ पर, कोई सीट नहीं मिली धर्माबाद के वास्ते. और आज मैं धर्माबाद का इंडस्ट्रीज़ का चेयरमैन हूँ, जो कि उनके लिए मैं ख़ास तौर से कलेक्टर साहब को निवेदन देने आया हूँ. और आज कोई हालत में सबूत सेट के लिए पूरा गाँव वाले पूरे हमारे लोगों को साथ में खड़े वाले हैं और हमारे लोगों को भेजे. और आज धर्माबाद में सुबोध काकाणी का बहुत बड़ा नाम है और अच्छा आदमी है. नांदेड़ हूँ नरेश दंडावते, MCN News नांदेड़.